पाण्यासाठी ते विहिरीत उतरले ते कधीही वर न येण्यासाठीच. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यात अंधरूर गाव. तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामपंचायतीच्या विहिरीतला गाळ काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे विनंती केली, पण ते ढिम्म. अखेर त्यासाठी गावातल्या मुलींनीच पुढाकार घेतला. मुली विहिरीत उतरून गाळ काढतायत हे पाहून गावातले 5 तरुण पुढे आले आणि गाळ काढायला सुरुवात झाली. गाळ काढताना विहिरीतल्या इथेन गॅसमुळे हे तरुण गंभीर जखमी झाले. विहिरीतच त्यांची शुद्ध हरपली. ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण दोघांचा मृत्यू झाला. विहिरीचं खोदकाम करताना विहिरीच्या आतमधून झहरीली गॅस, इथेन गॅस ज्याला म्हणतो आपण, ती बऱ्याच दिवसापासून कुजून ठेवलेल्या च्या खालून जी निघते ती इथेन गॅस निघाल्यामुळे गॅसच्या पॉइझनिंगमुळे 5 ते 6 पेशंट इथे आणलेले आहेत आमच्या हॉस्पिटलमध्ये, त्यापैकी 2 जण मृत्यू पावलेले आहेत. अधिकाऱ्यांनी वेळीच विहिरीतला गाळ काढण्याची व्यवस्था केली असती तर अंधरूड गावावर ही वेळ आलीच नसती. या दुर्घटनेला हे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. आमच्या ज्या वेटळातली विहीर होती त्या वेटळातल्या विहिरीची तक्रार ग्रामसेवकाकडे वारंवार म्हणजे आमच्या ग्रामस्थांनी केली. ग्रामसेवकांनी कोणती दखल घेतली नाही. ही दखल घेतल्यामुळे त्या विहिरीचा वास पूर्ण वेटळात दुर्गंधी पसरली. दुष्काळाची दाहकता संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय, पण कदाचित सरकारी अधिकाऱ्यांना याची झळ पोहोचलेली नाही असंच या दुर्घटनेवरून म्हणावंसं वाटतंय. बुलढाण्याहून संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.